व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना खामगाव शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. घटनेच्या अवघ्या 7 तासात शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावलाय. खामगाव शहरातील त्रिलोक कृपालदास लखाणी हे आपले स्वीट मार्टचं दुकान बंद करून घरी जात होते. दरम्यान नॅशनल शाळेच्या बाजूला तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, त्यानंतर मोटरसायकलवरून खाली पाडलं. तेवढ्यात अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. त्या बॅगमध्ये जवळपास 70 ते 80 हजार रुपये रोख रक्कम व 10 ते 20 हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज व्हाउचर होते. त्यानंतर शहर पोलिसांनी वेगाडा चक्र फिरून घटनेचा छडा लावला आणि तिघांना ताब्यात घेतलंय. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. काल रात्री 11 वाजे सुमारास त्रिलोक लखानी हे आपले दुकान बंद करून मुद्देमालासह पिशवीमध्ये घेऊन घरी जात असताना अंधाराचा फायदा घेऊन 3 अज्ञात मुलांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील मुद्देमाल जबरीने घेऊन गेले. त्यांनी त्यात प्रतिकार केला असता त्यांनी मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात टाकली. ही माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ आम्ही 4 ठिकाणी वेगवेगळ्या पथकांमार्फत नाकाबंदी करून 1 तासाच्या आत 3 आरोपींना अटक करून मुद्देमालासह ताब्यात घेतलेले आहे. त्यातील 1 आरोपी जीवनाला असून 2 आरोपी सध्या अटकेत आहे. पुढील तपास सुरू आहे. सर, या आरोपींनी आधी काही गुन्हे केलेले आहेत? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यातही तपास सुरू आहे. अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत आपण आलो नाही, तरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारच्या मोडदचे जे गुन्हे आहेत त्या पद्धतीने आपला तपास सुरू आहे.